केंद्र सरकारच्या तब्बल 520 कोटी रुपयांच्या निधीमधून उभारलेला अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ ते मध्य प्रदेश पांढुर्णापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. 96 किलोमीटरच्या सिमेंट महामार्गाला केवळ 2 वर्षातच अनेक ठिकाणी भेगा गेल्यामुळे महामार्गालगतच्या कामातील दर्जावरती वाहन चालकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. महामार्गावरती पडलेल्या भेगा या मोठ्या असल्यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. या रस्त्याच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळ यांनी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशामध्ये जे आहे ते रस्ते काँक्रीटचे रस्ते बांधण्याचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात मागच्या 5 वर्षामध्ये रस्ते बांधण्याचं कामही झालेलं आहे. आपण सध्या उभा आहो अमरावतीला अमरावतीवरून वरुड मोर्शीला जोडणाऱ्या एका रस्त्यावरती. हा जो अमरावतीवरून वरुड मोर्शीला जाणारा जो रस्ता आहे तो संपूर्णपणे काँक्रीटचा जो रस्ता आहे तो करण्यात आलेला आहे आणि हा काँक्रीटचा रस्ता करत असताना हा रस्त्याची हेलिकॉप्टरमधनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली होती आणि पाहणी केल्यानंतर हा जो रस्ता आहे हा एकदम उत्कृष्ट दर्जाचा झाला असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं. मात्र आता या रस्त्याला जी आहे ती मोठ्या प्रमाणात ज्या आहे त्या भेगा पडलेल्या आहे आणि त्यामुळे हा जो रस्ता आहे या रस्त्यावर आता अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. आणि आपण इथे पाहू शकतो काही दिवसापूर्वी थातूर माथूर जे आहे ते काँक्रीटीकरण जे आहे ते करण्यात आलं होतं आणि ही जी हे आहे या रस्त्याच्या सर्वच्या सर्व दुर्दशा झालेली आहे आणि याची मोठ्या प्रमाणात जे आहे ते काँक्रीट हातात आपल्या येताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे या रस्त्याचा खरंच खूप निकृष्ट दर्जाचं जे आहे ते काम झालेलं आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, मला तुम्ही सांगा तुम्ही किती दिवसापासून जे आहे ते या रस्त्यावरून ये जा करताय आणि तुम्हाला या रस्त्याचा काय नेमका त्रास होतो? सर आम्हाला इतका त्रास होतो काय, हे म्हणजे रस्ता उखडलेला आहे त्याच्याकडून आम्हाला कधी अपघात होऊ शकते. काल पण एक वाघोली इथे चांगला अपघात झाला आहे, एक इसम जागेवर वाढला. या रस्त्यामुळे अपघात जास्त वाढले, जेव्हापासून हा रोड झालेला आहे तेव्हापासून अपघात वाढलेले. तू याला काय एक वर्ष जवळपास साधारण झालेलं आहे, इतक्या लवकर खराब होणं हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. नक्की जवळजवळ 1 ते 1.5 वर्षातच हा रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे, त्यामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा आरोप जो आहे ते या रस्त्यावरून येणारे ये जा करणारे नागरिक करत आहे. आणि रुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती.